सैनिकांचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सैनिकांनी आजवर अनेक विजय प्राप्त करून शत्रूला नामोहरम केले आहे। पाकिस्तान विरुद्ध झालेल्या प्रत्येक युद्धावेळी भारतीय सैन्याने दैदिप्यमान कामगिरी करून पाकिस्तानला चारी मुंडे चित केले आहे। अशा संस्मरणीय व ऐतिहासिक युद्धापैकी 1971 झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारत मातेच्या सुपुत्रांनी पाकिस्तानला धूळ चारून विजय साकारला। हा विजय भारत मातेच्या शौर्यवीरांची विजय गाथा असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे। 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या विजयी दिनानिमित्त कोपरगाव इथे सेवानिवृत्त सैनिकांचा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। याप्रसंगी ते बोलत होते। याप्रसंगी माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुतराव कोपरे, मार्गदर्शक शांतीलाल होन शिंदे गुरसळ, कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, पंचायत समितीचे सदस्य श्रावण असणे, नगरसेवक मंदार पहाडे, हाजी शेख, हाजी महमूद सय्यद आदी उपस्थित होते। आपण सर्वजण सैनिक म्हणून जे काही कामगिरी आतापर्यंत आपल्या सर्वांनी केलेली, आपल्या अगोदरच्याही लोकांनी केली, म्हणून आतापर्यंत भारतातले सर्व नागरिक या ठिकाणी सुरक्षित राहू शकता, सुरक्षित वावरू शकता। त्यांचा प्रामाणिकपणा पाहिला, चुकीचं काम होत होतं त्याची लगेच तक्रार त्या ठिकाणी माझ्याकडे केली। आता मी तिथे डिटेल सांगणार नाही, तर तो विषय आता थोडासा जुना होत गेलेला आहे, परंतु ती जी काही प्रामाणिकपणे आपण देशाची सेवाच करतो, म्हणजे जरी आपण बॉर्डरवर नसलो तर आपण शासनामध्ये आपल्याला संधी मिळाली, त्या संधीच्या माध्यमातून आपण देश सेवेचं कामच करतो आणि म्हणून आपण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे। त्या हेतूने ते माझे सैनिक यांनी ती तक्रार माझ्याकडे केली आणि खरी त्या ठिकाणी ती खरी गोष्ट होती, म्हणून फार मोठं काम त्या ठिकाणी झालं, तिथे कामामध्ये बदल करता आला। म्हणून अशा आपल्यासारखे सर्व जे माझे सैनिक आपण शासनामध्ये काम अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू शकता, असं म्हणजे आपल्याला शिस्त आहे, आपल्याला देशाबद्दल अजून त्याच्यामध्ये आत्मीयता आहे आणि मग आपण त्या पद्धतीने काम करू शकाल आणि त्या परीक्षा आपण द्याव्या, शासकीय सेवेमध्ये काम करावं अशी मला आपल्या सर्वांना विनंती।